हॅलो फ्रेंड्स, मी आज तुम्हाला दाखवणार आहे बनाना शिरा, म्हणजेच केळ्यांचा शिरा। त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघूया। मी पिकलेली दोन मोठी केळी चिरून घेतलेली आहेत, काजू बदामाचे काप, वेलची आणि जायफळ, दोन मोठे चमचे साजूक तूप, साखर, रवा आणि थोडासा फूड कलर। आता आपण शिरा कसा बनवायचा ते पाहूयात। प्रथम आपण गॅसवरती कढई तापत ठेवलेली आहे, आपली कढई तापलेली आहे। आता आपण याच्यामध्ये दोन मोठे चमचे तूप टाकणार आहोत। हे तूप छान वितळवून घ्यायचे। तूप वितळल्यानंतर आपण याच्यामध्ये नीट केलेला रवा घालणार आहोत। हा रवा मी एक वाटी घेतलेला आहे। एक वाटी रव्यासाठी मोठे दोन चमचे साजूक तूप घेतलेले आहे। हा रवा आता आपण तांबूस रंग येईपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे तुपामध्ये। आपला रवा तांबूस रंगावर भाजत आलेला आहे। आता आपण याच्यामध्ये दूध ॲड करणार आहोत। मी मगाशी तुम्हाला दूध घ्यायचं सांगितलं नव्हतं, पण जेवढी वाटी आपण रवा घेतला आहे ना, तेवढी वाटी आपण दूध घ्यायचं, अर्थात त्याच्यापेक्षा जास्त जरा दूध घ्यायचं शिजवण्यासाठी। आता आपण याच्यामध्ये दूध ओतूयात। हे मी याच्यामध्ये आता दूध ओतत आहे। हे दूध ओतल्यानंतर आता मी याच्यावर थोडा वेळ झाकण ठेवणार आहे आणि याची वाफ काढून घेणार आहे। आता मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहे। हे पाहत आहात आपला रवा वाफवलेला आहे। एक 10 मिनिटाची वाफ काढून घ्यायची याची। जर आपला रवा शिजलेला नाही असं वाटत असेल तर आणखीन आपण मीठ टाकण्याच्या आधीच दुधाचे प्रमाण वाढवावे। पाहत आहात हा शिरा आपला छान मऊ असा पूर्ण असा शिजलेला आहे। आता आपण याच्यामध्ये बनानाचे काप, म्हणजेच केळीचे काप याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत। याच्यात मी आता बनाना ॲड करत आहे। बनाना ॲड केल्यानंतर आता आपण याच्यामध्ये लगेच साखर ॲड करून घ्यायची आहे। आपण याच्यामध्ये साखर घालणार आहोत। साखरेचे प्रमाण आपल्याला गोड हवे असल्यास जास्त आपण याच्यामध्ये वापरू शकतो, कमी हवी असल्यास तर कमी आपण याच्यामध्ये साखरेचे प्रमाण वापरू शकतो। तसेच आता आपण याच्यामध्ये खायचा जो कलर होता ना, तो आपल्या चॉईसनुसार आहे वापरायचा का नाही ते, तो आपण याच्यामध्ये टाकायचा आहे। मी हा केसर कलर घेतलेला आहे, त्याच्यात फूड कलरमध्ये थोडंसं केसर मिक्स आहे। आता हे सर्व मिश्रण आपण एकत्र करून घ्यायचे आहे। आता आपण याच्यामध्ये वेलची पूड टाकून घेणार आहोत। वेलची आणि जायफळ पूड मी मिक्स केलेली आहे, ती मी आता टाकून घेतलेली आहे याच्यामध्ये। हे पूर्ण मिश्रण असं एकत्र करायचं। केळ याच्यामध्ये शिरत मस्त असं बारीक करायचं। हे बारीक केल्यानंतर ना वरून आपण 1 चमचा तुपाची धार सोडायची याच्यावरती। हे मी पोह्यांचा 1 चमचा वरून तूप टाकत आहे याच्यात। हे तूप पूर्ण सगळीकडे मिक्स करून घ्यायचे।
मिक्स झाल्यानंतर हे तूप आपण आता याच्यावरती झाकण ठेवायची आणि 5 मिनिटं याची वाफ काढायची. काजू बदाम पण याच्यामध्ये आपण ॲड करायचे आहेत. हे पाच मिनटं आपण याची एक आता वाफ काढायची म्हणजे हा आपल्याला लुसलुशीत आणि मऊ असा शिरा मिळेल. मी आता याच्यावरती झाकण ठेवत आहे. झाकण काढल्यानंतर आपला हा शिरा मऊ आणि लुसलुशीत तयार झालेला आहे. खायला तयार आहे आपला केळ्यांचा शिरा किंवा बनाना शिरा. हा शिरा तुम्ही नक्की करून बघा. आवडल्यास माझ्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.